नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील बीएससी नर्सिंगचा कॅप राऊंड कधी लागू शकतो? तर या संदर्भाने खूप सारे विद्यार्थी आणि पालक पॅनिक आहेत. काही दिवसापूर्वीच ग्रुप सी मधील फिजिओथेरपी, बीएएसएलपी, बीपीओ या कोर्सेससाठी कॅप राऊंड 2 लागलेला आहे. परंतु बीएससी नर्सिंगच्या कॅप राऊंड 2 बद्दल अद्यापही काहीही अपडेट आलेली नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण बीएससी नर्सिंगची यापुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, त्यासोबतच कॅप राऊंड 2 कधी लागू शकतो या संदर्भाने सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की या वर्षी बीएससी नर्सिंगचे जे ऍडमिशन आहे ते 12वीच्या मार्कनुसार होणार आहेत. ही न्यूज आपल्या चॅनलने सर्वात आधी कव्हर केलेली होती. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर यामध्ये तुम्हाला कळेल की मी सर्वात आधी सांगितलेलं होतं की या वर्षी बीएससी नर्सिंगचे जे ऍडमिशन आहे ते 12वीच्या मार्कनुसार होतील. परंतु त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे निगेटिव्ह कमेंट आलेले होते की मिसलीड करू नका, विद्यार्थ्यांना घाबरू नका, असे खूप सारे निगेटिव्ह कमेंट आलेले होते. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंगच्या संदर्भाने त्यानंतर कोणतीही अपडेट किंवा व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता. परंतु ही न्यूज 100% तंतोतंत खरी आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये आता पुढील प्रवेश प्रक्रियाबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एक न्यूज आर्टिकल आहे. या न्यूज आर्टिकल मध्ये काय दिलेले आहे मी तुम्हाला थोडक्यात वाचून सांगतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो राज्यातील बीएससी नर्सिंगच्या उर्वरित 5164 जागांसाठी राज्य शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी 5 दिवसाचा अवधी देऊन 31 डिसेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशास आव्हान देणारी सीईटी सेलची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मात्र संगणकीय प्रणालीमध्ये योग्य तो बदल करून वरील प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर ऐवजी 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय कोल आणि न्यायाधीश अभय ओक यांनी अवधी दिला आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट हा आहे की बीएससी नर्सिंगची जी या वर्षीची ऍडमिशन प्रक्रिया आहे ती 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालेल. म्हणजे विद्यार्थ्यांकडे आणखी जवळजवळ 2 महिन्याचा वेळ आहे. तर बीएससी नर्सिंगची काउन्सिलिंग प्रोसेस आणखी 2 महिने चालणारी आहे. तर या संदर्भाने आपण एवढं सांगू शकतो की ग्रुप सीची म्हणजेच बीएससी नर्सिंगची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती सर्व काउन्सिलिंग प्रोसेस संपल्यानंतर नव्यानं राबवण्यात येईल. बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेबद्दल सीईटी सेलवर देखील अपडेट आलेली होती. ही अपडेट तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल. आणि जो बीएएसएलपी फिजिओथेरपीचा शेड्यूल आलेला होता त्यामध्ये देखील आपल्याला सांगण्यात आलेले होते की बीएससी नर्सिंगचा जो शेड्यूल आहे तो सेपरेटली पब्लिश केला जाईल. तर आपल्याला आता फक्त वाट पाहायची आहे की सीईटी सेलवर कशा प्रकारे शेड्यूल येणार आहे आणि त्यानुसार कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले होते त्या विद्यार्थ्यांना परत नवीन रजिस्ट्रेशन करावे लागतील का, परत फीस पेमेंट करावी लागेल का? त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचे कॉलेज आहेत त्यांचे देखील ऍडमिशन आता 12वीच्या मार्कनुसारच होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज मिळाले होते त्या विद्यार्थ्यांना याचं काहीही नुकसान होणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला होता परंतु आता 12th मध्ये कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांचं यामुळे खूप मोठं नुकसान होताना दिसतंय. हा निर्णय कुठेतरी चुकीचा वाटत आहे. कारण यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा नीट मध्ये चांगला स्कोर होता त्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा नीट मध्ये चांगला स्कोर आहे परंतु 12th मध्ये फार कमी मार्क आहेत. इवन काही विद्यार्थी असे आहेत की फक्त बाउंड्रीवर 12th पास आहेत परंतु नीट मध्ये 250-300 अशा प्रकारे मार्क आहेत. त्या विद्यार्थ्यांचं यामुळे खूप मोठं नुकसान होताना दिसतंय. या संदर्भाने तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. येणाऱ्या बीएससी नर्सिंग बद्दल तसेच इतर काउन्सिलिंगच्या प्रोसेस बद्दल सर्व अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकनला ऑन करायला विसरू नका. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.